Jatuh,
सैद्धांत तक बताया था सुनामी जानला करावा लागत असतो. जर आपण घटकाचा विचार नाही केला तर त्या ठिकाणी आपल्याला नेमक सगळ्या चाचणीमध्ये कोणते घटकांवर आधारित प्रश्न विचारायचे आहेत किंवा कोणत्या घटकांवर आधारित आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारायचे आहेत त्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन मिळू शकणार नाही. आणि ते योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रामुख्याने उपघटकांचा सुद्धा विचार उपघटकांचा सुद्धा विचार हा प्रामुख्याने या सैद्धांत तज्ञमध्ये प्रामुख्याने करावा लागत असतो. त्यामुळे उपघटकाचा असणार प्रतिबिंब आपल्याला सैद्धांत तज्ञमध्ये मांडण्याच्या दृष्टिकोनातून ते कसं पडावं चर्चा केली जात असते तर त्याचा मी विचार प्रामुख्याने सुविधा तज्ञामध्ये या ठिकाणी केला जात असतो. त्यामुळे उपघटकांना आपल्याला किती महत्व द्यायचं आहे कसं महत्व द्यायचं आहे याचा मी विचार आपल्याला सुविधा तज्ञ करावा लागत असतो. त्यानंतर प्रश्न प्रकारांना ठेवायचं महत्व हा या ठिकाणी असणारा महत्वाचा एक मुद्दा आहे. आता सुविधा तज्ञ तयार करत असताना आपण घटक चाचणीमध्ये जे प्रश्न विचारणार आहोत तर त्या प्रश्नामध्ये साधारणतः निबंध वाचा प्रश्न लघु छोटे प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न असा असणारा प्रश्नाचा सर्वसाधारणपणे प्रकार सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये निबंधवादा प्रश्नासाठी किती गुण द्यायचे आहे किंवा लघुत्तरे प्रश्नासाठी किती गुण असणार आहे किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी किती गुण असणार आहे किंवा किती कोणते प्रश्न आपण कशा प्रकारचे विचारणार आहे याची कल्पना आपल्याला येण्यासाठी संविधान तज्ञामध्ये असणाऱ्या प्रश्न प्रकाराचा सुद्धा विचार हा या ठिकाणी करावा लागत असतो. लेखी परीक्षेच्या संदर्भात विचार करत असताना आपणाला निबंधवादा प्रश्न किती विचारणार आहोत लघुत्तरी प्रश्न किती विचारणार आहोत वस्तुनिष्ठ प्रश्न किती विचारणार आहोत याचाही विचार प्रामुख्याने त्याच्यामध्ये करावा लागत असतो. निबंधवादा प्रश्न म्हणजे काय याचं उत्तर आपण स्वतःच्या मनाला किंवा कल्पना केल्या घेऊ शकतो त्याला आपण निबंधवादा प्रश्न म्हणतो. लघुत्तरी प्रश्न म्हणजे ज्याचं साधारणतः 3 ते 5 वाक्य मध्ये उत्तर लिहायचं असेल त्याला लघुत्तरी प्रश्न म्हणतो. आणि वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एक वाक्याच्या प्रश्न उत्तरे असतात किंवा रेखा एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर देत असताना कोणत्या प्रश्नाला आपल्याला किती महत्व द्यायचं आहे याही गोष्टीचा विचार आपल्याला सगळ्यात तयार करत असताना या ठिकाणी करावा लागत असतो. त्यामुळे वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला किती घ्यायचे आहेत लघुत्तरी प्रश्न किती घ्यायचे आहेत निबंधवादी प्रश्न किती घ्यायचे आहेत या संदर्भात आपल्याला एक आयडिया किंवा कल्पना येण्यासाठी घटक चाचणी तयार करत असताना प्रामुख्याने संविधान तज्ञामध्ये प्रामुख्याने त्याचा असताना विचार हा या ठिकाणी करावा लागत असतो. तर थोडक्यात आपले जे उद्दिष्ट ज्ञान आकलन केलेल्याच्या अनुषंगाने असेल तर त्याच्या संदर्भात कोणत्या उद्दिष्टावर आपण कोणतं प्रश्न विचारणार आहोत याची ही कल्पना आपणाला येण्यासाठी सुविधा तज्ञामध्ये उपघटक काय कशा प्रकारचा विचार आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागत असतो की जेणेकरून एखाद्या विशिष्ट संदर्भात विचार करत असताना एखाद्या विशिष्ट उद्दिष्टावरतीच प्रश्न एखाद्या जास्तीत जास्त पडू नये घटकाचा संदर्भ करत असताना एखाद्या विशिष्ट उद्दिष्टावर प्रश्न असेल ते जास्त होऊ नये जे आपण नियोजन केलेलं आहे सर्वांकडून म्हणून दिलंय तेवढ्याच प्रति आधारित प्रश्न त्याच्यामध्ये घटक असल्यामध्ये विचारले यावे या दृष्टिकोनातून उद्दिष्टाला आम्ही सोडून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावे उपघटकाचा कसा विचार करावा एकंदर त्या तिन्ही गोष्टींचा विचार हा संविधान तज्ञामध्ये केला जातो. तर तुम्हाला ह्या सर्व तिन्ही गोष्टींच्या आधारे उद्दिष्ट असेल प्रश्न प्रकार असेल किंवा उपघटक असेल तर ह्या तिन्ही घटकांच्या आधारे या प्रश्नाला संविधान तज्ञाला प्रामुख्याने तयार करावा लागत असतो. त्यामुळे संविधान तज्ञ म्हणजे काय घटक चाचणीसाठी उद्दिष्ट असेल प्रश्न प्रकार असेल उपघटक असेल त्या तिन्ही अंगाचा संकलितपणे विचार करून जो आराखडा तयार केला जातो जात असतो तर त्याला संविधान तज्ञ असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे घटक चाचणी तयार केली असताना उद्दिष्ट असतील प्रश्न प्रकार असेल किंवा उपघटक असतील त्या तिन्ही घटकाचा एकत्रित विचार करून जो संकलित आराखडा तयार केला जात असतो किंवा एकत्रित स्वरूपाचा जो आराखडा तयार केला जात असतो त्याला आपण संविधान तज्ञ असं या ठिकाणी संबोधतो. तर तुम्हाला संविधान तज्ञाच्या असणाऱ्या संकल्पनाच्या आधारे लक्षात आलेलं असेल तर संविधान तज्ञामध्ये तुम्हाला उद्दिष्टाचा विचार करणं गरजेचं आहे. उद्दिष्टामध्ये ज्ञान आकलन उपयोजन अभिरुची असेल किंवा तुमच्या मेकनुसार तुम्हाला जी उद्दिष्ट तुम्हाला त्याच्या अनुषंगाने विचारात घ्यायची आहे तर त्या उद्दिष्टाचा विचार हा तुम्हाला संविधान तज्ञामध्ये करावा लागत असतो. उपघटक तुम्हाला ज्या जे उपघटक तुम्हाला विचारात घ्यायचे आहेत त्या उपघटकाचा विचार तुम्हाला करावा लागत असतो. जे प्रश्न तुम्हाला संविधानामध्ये घ्यायचे आहेत तर त्या प्रश्नाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागत असतो. तर एकंदरीत उद्दिष्ट असतील प्रश्न प्रकार असतील किंवा उपघटक असतील तर त्या तिन्ही घटकांचा एकत्रित विचार करून जो तक्ता तयार केला जात असतो किंवा त्या संबंधित पत्र तयार केलं जात असतं किंवा संकलित पत्र तयार केलं जात असतं त्यालाच संविधान तक्ता किंवा ब्लू प्रिंट असणाऱ्या संबोधतो. तर थोडक्यात तुम्हाला
रातापन एक उदाहरण घेऊया तर त्याच्याआधारे संविधान तज्ञाच्या स्तरे कशा पद्धतीने निर्मित केले जात असते याच्या अनुषंगाने आम्हाला एक चर्चा करता येते. तर त्याच्यामध्ये बघा आपण सुरुवातीला उद्दिष्टाचा विचार करूया. उद्दिष्ट संविधान तज्ञाच्या तयार करत असताना उद्दिष्ट असेल उपघटक असेल आणि प्रश्न प्रकार असतील तर त्या ठिकाणी त्याच्यानुसार विचार आम्हाला करावा लागत असतो. सुरुवातीला आपण काय करूया उद्दिष्टांचा एक काही विचार हा करूया. Gracias.
pun. Dari sana terdapat beberapa hal yang terdapat yang kita bicarakan arah hukum aja. Bukankah salah dari mengembang? Kacamata atau bukan kamu sudah dalam mengkaji karya dan cerita memang berapa yang boleh baik dan tentu berapa lama bukan kata lain kita kalau mengulas lagi Anita utara kalau buka saya kena ulas lagi dan tersamaan bukan kata lain kan kita itu artinya orang lain cerita maka siapa yang tahu bisnya ini beliau tak? Karena bisnya tak cara mungkin adalah untuk tahu bisnya tak pernah yang bagi jamnya itu bisnya beliau tak? Jangan cara kita cara saya sih, buku kata kasih yang paling mentor kata saya cuma kami jalan buku kata kasih. Tapi antar jatuh macam kata saya tahu beliau kalau ada jihad kalau ada kata saya dan pun ada siapa kamu? Asal kalau dia tanya asal kalau dia sama, berarti tetapi antar masa buku kata kalau saya pernah bagi kata saya sudah pun tidak apa yang akhir. Tetapi kita pernah kata saya sudah masa kemarin hari saya tetapi harus mendapatlah senara bicara pengetahuan yang meningkat kamar kita lah. Kalau katakan kita kamar ini sangat new lah. Tetapi zaman desa mendapat tim katahe, tim kata jadi mendapatlah bicara pengetahuan kita lah. Terpakai lah orang bukna wajah sendiri katahe, busrahe, kaliyahe, istirahat kita kahe, berkhidmat atas kah. Sahabat apa ni tim kita yang kita tersentak kita bilai jangan lupa A, B, C, pakai tangan kita naik bo, usaha kita naik kai, serang kita naik, beruk semata, saka. Ternyata kita tidak dapat kesempatan bilai kita tidak dapat. Nah, bukan yang kita sedi sahabat kita agak bilai, jadi saya kerapan yang kita ini berkisah je, potan. Yang nanti kai satu satu kita agak bilai, jadi sudah saya kerapan ini kita ini berkisah je, potan. Dan itu sudah bukan kerasa mengapa kita pasalnya ikut pun cukup kerasa saya kerja pun kasih tu memang banyak bukan kami lah. Ya tapi kita orang malah cuma kerasa. Ahi, dia itu sudah sembuh kerja kami. Betis, ya sekarang saya ingin beri sembuh kerja yang baik. Betis jangan sampai dia nak malah parah lagi pasal. Jadi apa yang dia pernah buat di sana kerja tu sudah pernah. Bukan kami salah sekali pun mengapa. Bukan kerja apa yang dia tinggi lah. Jadi jangan kerja pun dia kerja pun rasa. Jadi cuma dia jangan kerja siapa yang dia kerja pun dia. Jawab pemikiran yang saya pertengahan kertas malas saya pertama saya bilang tak naik kereta ada orang kata ini kertas ini. Dengan mula tetapi hendak kami mencari kereta satu yang lain. Baik dari kereta tiga kereta kedua kereta ketiga kereta tiga kereta. Jadi he pemikiran saya bicara kertas mana gila-gila lagu mana sudah mulai dikerjakan kereta. Bukan kereta bukan yang kesekian bukan yang kesekian tapi bukan disekian. Kalia ya kereta kah? Kesekian bukan yang kesekian tapi disekian. Rukshwala sakana wala pahalai tenisuti nama gunai kecik nishtakya ani ke total ikat dire panjuslah kajas maritas ni ahi tera yang antara penala prashnu prakara usaha kita guna bahagia jikani karaychi ahi tati sudha panayakan kashkil jati asti yatai kejara panayakan karaya Jangan cerita kain, perasaan sangkia.
Kekalahan. Rasa ini kan lebih cakap orang lain. Asalnya, pasal ini, ia kasarlah drama kita itu Israel Krishna pernah tadi. Israel Krishna yang kita ini, contohnya gunan tadi, pasal kalau main pun siapa? Gunan siapa kalau main? Satu contoh yang berpola macam mana yang kami? Jadi, terakhir macam sudah pernah makan semua orang yang dalam persembahan kaya. Di mana dua dalam persembahan lagi di mana saja selain, lagu dari persembahan di mana saja selain, dan lagu sebelumnya persembahan di mana saja selain. Ya, saya kita tak pernah kerja sendiri antar dengan yang telah karawa. Bandar tak pernah kita selesai, kalau desa kita selesai, kini pun asal dia saya bicara tentang apa di kereta. Aye, pertama lagi, suruh kita pun bicara kuliah. Di bandar apa? Perasaan. Sambil apa di bandar tak perasaan? Ia bicara hal, saya kira. Tetapi usaha kita, kini pun asal dia pun bicara sesuatu tentang sebenarnya kecuali kita adalah mana ini lagi. Jangan ke lewat dari perasaan. Lagu tiga perkara sahaja pun, pas macam mana? Tetapi ketika kita kalau di tiga perkara sahaja perkara sahaja kita sahaja, pandangan kita mulai kita ini mesti kita sahaja ketika kita mulai kita ini sah, boleh. Dan ter, kalau sulit perkara sahaja.
Suratlah penghasilan terdapat di dalam teman-teman yang kini maju. Nak terbiar usir kerja dengan sambil kerja surat balasan yang terdapat. Rita, apa nombor kata kiri ke lain mana semula tertiup kata kiri lain. Tertiup kan kata kerja apa semula kita cakap di kiri lain. Cakap di sebelah mana? Cerita kelapa saya bilang tentang yang tiga ni saya dah jelas. Jadi saya bilang tentang zaman mana semua rasa yang kerja saya kos ke. Udista saya perlu perkara saya kau boleh jelas. Tapi ni kan kata saya kata saya mana cuma dikira lepas tu saya bilang tentang dikira lepas tu. Saya bilang tentang saya atas nama mana kerja desh pada kau nama anak kau nama saya. Kedua kau nama bukan kata saya. Kedua kau nama udista saya. Ani kita kita dah terang jelas kerana kita ni baru orang baru nak hei, halal betul ya hei, harus nista hei. Kita pun ni baru orang hei, lagu betul ya hei, harus nista hei. Kita tu dah ni baru orang hei, lagu betul ya hei, harus nista hei. Jadi tu, nista tu kalau nanti situ ni ala ni ala, kalau nista situ tu jauh ni baru orang dah lagu betul ya, harus kita skip kalau nak ramai lagi sah. Akan mana tu situ dah malah ni baru orang Kuala Kerala, Langkawi. Terakhir kita lihat bagaimana apabila ada yang punya perbincangan juga. Apabila boga kita cuma kesannya he, terboga kita satu rumah ni. Surat itu budisian sangat terkaya. Budisinya anak saya mana titi budis dulu. Ni anak saya budisian titi pun dulu lah. Maka saya ingat permainan pas mana pun dulu lah. Jadi tahun boga yang kita orang ti, ekos ini sudah kita lelah he. Kalau ayat ini ekos ini sudah kita lelah he. Tiap perkhidmatan perkhidmatan sahaja. Macam tu ya, ada ni anak saya sendiri pun sudah bicara lagi. Totalnya anak tu sudah sekian pun pas belum dilihat lagi. Ani pas nak kita sediakan. Karena ter, akan anak itu disayang. Macam mana ya pun, tiga persoalan lagu terbicara lagi. Ani tiga persoalan lagu terbicara lagi. Macam mana kita lalu menaik, dimana sekian menaik. Karena kita lalu menaik, apa yang kita sampai itu. Karena ter, upaya kita sekarang upaya untuk disayang. Macam mana lagu teri dua persoalan itu ani, pas nista dua persoalan. Terasa pada dia lagu teri cipta dua persoalan sahun, ani tu pas nista dua persoalan tu dua gun. Terasa pada dia sahun ta upaya kita sekarang disayang. Tetapi sekarang kita lalu
saat ini punya apa itu? Ekspor teri apa punya dengan jasa gelar ini. Terus saat ini punya, apa yang jelas saja, kita punya apa kita semua pasangan yang berbudi kita punya apa punya dengan jasa gelar ini. Terus saat ini kita, ekspor apa yang jelas saja, ekspor teri punya. Terus itu, perangkatnya, ni mana pasangan? Pertanyaan itu saat ini punya perusahaan mana yang mungkin sangat baik. Kita harus kita ya, meter sisi kan kita cek orang kita salah dari nanti kemarin kita kemarin tentang apa kata.
tadi apa? Tambah ya?